सईचं म्हणजे सईचं संगीत आणि छोटासा कार्यक्रम आहे. छोटासा नाही ऍक्च्युली खूप मोठा आहे, तर तुम्हाला आता हे सगळं बघायला मिळणारच आहे. आणि आता आमचं आवरून झालेलं आहे आणि कारमधनं आम्ही सगळे चाललेलो आहोत. इथे सियाना बसलेली आहे, इथे सारिका बसलेली आहे आणि इथे मी आहे. आणि माझा आणि सियानाचा आज ड्रेस सेम आहे, तर मी तुमच्या सगळ्यांबरोबर लवकरच आमचा लुक शेअर करणार आहे जसंही आम्ही हॉलवरती पोहोचणार. तर आता 5 मिनिटाचाच रस्ता राहिलेला आहे आणि लगेचच आम्ही पोहोचू आणि मग मी तुमच्याशी बोलते. आणि हा आहे माझ्या बहिणीच्या लग्नासाठीचा हॉल, रागा पॅलेस बँक्वेट हॉल. आणि मस्त दिसतं बाहेरून, तर लाइटिंग वगैरे एकदम छान केली आहे. हो, इकडे पण एकदम मोठा आहे, लॉनवर आहे आपलं फंक्शन. आय थिंक 2-3 एकत्र आहेत वाटतं फंक्शन. आम्ही आता जस्ट आलो, अजून सियाचं आवरलंय, माझं आवरलंय. मी थोड्याच वेळात आमच्या दोघींचा लुक तुमच्याबरोबर शेअर करणार आणि शौर्यचा आवरायचंय कारण की तो झोपला होता, पण आता त्याचं पण आवरून घेणार. आणि तुम्हाला सगळा व्हेन्यू दाखवते कारण की खूप सुंदर व्हेन्यू आहे. तर लेट्स गो. सॉरी तर सियाना इथे आहे आणि सईचा हातच सोडत नाहीये. सियाना ती खूप एक्सायटेड आहे, सई मावशीचं वेडिंग आहे म्हणून. आणि आता सगळे लोक येतात आहेत आणि सियाना तिथे आहे, हाय करते आणि शौर्य इथे आहे, आता त्याला रेडी करायचं आहे. तर सियाना आणि सई यांचं स्पेशल असं फोटो सेशन चालू आहे आता. तर ते झालं की मग शौर्यला घेऊन आम्ही रूम मध्ये जाऊ आणि मग त्याचा ड्रेस चेंज करू. आणि शौर्य कसा बसलाय? झोपेतून आत्ता उठलाय म्हणून तो असा आहे, पण आता थोड्या वेळात त्याला रेडी केलं की तो एकदम एक्साइटेड आहे. आणि व्हेन्यू इतका मोठा आहे, चेतन तुम्हाला आता असं गोल फिरवून दाखवतील सगळा. तर खूप सुंदर व्हेन्यू आहे, तर पटकन चेतन तुम्ही गोल इकडे दाखवा. आणि डॅडी आणि शौर्यनी मॅचिंग केलंय आणि ममा आणि सियानानी मॅचिंग केलंय. इथे सियाना आणि इथे शौर्यन डॅडी. नाही गो सई, चीज बॉल वाटतात, पण आय डोंट नो काय. दोन आहेत आय थिंक. हे कुठले? पुदिना, वेज पुदिना. ओके. हा
श्याम मामा. हॅलो. हाय श्रद्धा. आई बाबा. हाय. आज आई बाबांचा स्पेशल परफॉर्मन्स आहे. तर आता संगीतचा कार्यक्रम स्टार्ट होणार आहे, पण अजूनही सगळे गेस्ट येत आहेत त्यामुळे आय थिंक थोडा वेळ लागेल. पण आत्ता नवरा आणि नवरीची एंट्री झाली आणि खूप धमाकेदार एंट्री होती, मस्त मजा आली एकदम. आणि गाणं पण एकदम मस्त लावलं होतं. आता कॉपीराईटमुळं मी ते गाणं चालवू शकेन की नाही मला माहिती नाही, बट आय विल ट्राय माय बेस्ट. येस येस. हाऊ आर यू? गुड. हॅलो. तर आता आम्ही सगळेजण वाट बघतोय की कधी एकदा प्रोग्राम स्टार्ट होतोय. आणि तुमच्यासाठी खास सरप्राईज म्हणजे आज माझा सुद्धा डान्स असणार आहे. तर प्रॅक्टिस खूप कमी झाली आहे कारण की ऑल्सो यू आणि सियानाचा पण डान्स असणार आहे. तर प्रॅक्टिस खूप कमी झाली आहे कारण की अमेरिकेतून येऊन फक्त 4 दिवस झालेले आहेत, पण तरी सुद्धा वेळ काढून कशी बशी मी प्रॅक्टिस केलेली आहे. आता बघूया डान्स कसा होतोय ते. तर डान्स तुमचा. थँक्यू. तर डान्स तर मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार. तर आता बघूया कधी स्टार्ट होतोय ते कार्यक्रम. डान्स एवढा भारी झाला, सगळ्यांनीच खूप छान केला. काका काकू आई बाबा आत्या काका मामा सगळ्यांनी डान्स केला, खूप छान झाला त्यांचा डान्स. तर आता मला असं डान्सचं प्रेशर आहे की आमचा कसा करते बघू आता आमचा डान्स कसा होतो ते. माझ्या एकटीचा चांगला उपयोग ना सगळ्यांचा व्हायला पाहिजे. तर आता आमचा डान्स अजून थोड्या वेळानी आहे. आता मुलाकडच्यांचा डान्स आहे, एक डान्स ब्राईडकडचा आणि एक डान्स ग्रूमकडचा असं चालू आहे. तर आता ग्रूमकडचा डान्स चालू आहे आणि मग नंतर आमचा डान्स असणार आहे. व्हेरी एक्साइटेड. सियानी आणि मी ट्विनिंग केलेलं आहे. आमच्या दोघींचे मॅचिंग घागरे आहेत आणि हे आम्ही बनवून घेतलेले आहेत घागरे. नेक्स्ट परफॉर्मन्स पण आशिष सरचा सेंड करते. सो प्लीज कम ऑन. सो जेव्हा मी अमेरिकेत होते तेव्हाच मी ऑनलाईन ही सगळी शॉपिंग केलेली आणि आज माझा आणि सियाचा घागरा एकदम मॅचिंग झाला आणि मस्त झालं. आणि अजून डान्स परफॉर्मन्स चालू आहेत. माझा जस्ट डान्स परफॉर्मन्स चालू माझा जस्ट डान्स परफॉर्मन्स झाला आणि त्याच्यानंतर म्हटलं की पहिले व्हिडिओ बनवूया कारण की मग आजपासून बनवू म्हटलं आणि होतच नव्हतं. शेवटी आता माझा चेहरा असा झाला एकदम.
पहिल्यांदा आहे चाट काउंटर, तर हा सगळा आहे चाट काउंटर, पण कालच आम्ही चाट खाल्लं त्यामुळे मग चाट नाही. सूप काउंटर आहे आणि इथे आहे माझं फेवरेट सूप व्हेज मंचाव, आणि इथे आहे क्रीम ऑफ टोमॅटो. तर इथे सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत, टॉस सलाड, रशियन सलाड, त्यानंतर पायनॅपल रायता, पापड, पनीर टिक्का आणि राईस, हे काय आहे, दाल लसणी अँड पुलाव, त्यानंतर रोटी, पराठा, नान. त्याच्यानंतर हा काउंटर आहे, इथे आहे पास्ता. किती प्रकारचे पास्ते आहेत? दोन, व्हाईट पास्ता आणि रेड पास्ता. तर आता सगळे घरी गेलेत आणि आता घरचे लोक सगळे जेवण करतायत, तर मी पण आता माझं जेवण घ्यायला आली आहे. आणि व्हरायटी ऑफ फूड आहे, मी जसं तुम्हाला दाखवलं ते. पण मग चाट नाही घेतलीस का? चाट नको, कालच मेहंदी फंक्शन होतं ना तेव्हा चाट होतं, त्यामुळे भरपूर चाट खाणं झालं. हे दाखवलं मी पहिले, पायनॅपल रायता आहे. अच्छा, पण मग रायता नको म्हणून पनीर टिक्का, थोडंसं पनीर टिक्का घेते. बिलकुल मला जास्त नको, एवढे पदार्थ आहेत ना, सगळे थोडे थोडे घेतलं ना तरी पण पोट भरेल. आणि एवढा डान्स केला, एवढा डान्स केला तर इतकं थकायला झालंय. आणि हिल्सच्या चप्पल घातल्यात वरून, अशा कुठल्या फंक्शनमध्ये गेलं आणि नवीन चप्पल घातले किंवा हिल्सचे चप्पल घातले छान ड्रेसवरती की खूप जास्त पाय दुखतात, आणि माझे पण तसेच पाय दुखतात खूप जास्त. आणि त्याच्यामध्ये मी डान्ससुद्धा केला, तर त्यामुळं हे काय दाल लसणी, दाल लसणी तर नको आहे, पराठा पण नको मला. तिकडे लाईव्ह नान बनवतात, ते घ्या. तिथे नान बनवतात. आणि हे काय आहे, मूंग दाल हरलवा. मी खाणार नाही आहे कारण की मी डाएटवर आहे ऑलरेडी, माझं डाएट एवढं ब्रेक झालं आहे की काही विचारायलाच नको. भारतात आल्यापासून बिलकुल नो डाएट झालं आहे. भाजी घेते, मला ही भाजी खूप आवडते, जास्त करून ह्याच्यामध्ये जे भेंडी असते ना ती आवडते. तर भेंडी, बटाटा, तर ही भाजी, कारण की बाहेर आपण जेव्हा हॉटेलमध्ये वगैरे जातो तेव्हा जनरली ही तवा भाजी खायला मिळत नाही, पण असं कुठलं फंक्शन असलं की खाता येते. तर इथे नानचा लाईव्ह काउंटर आहे, तर गरम गरम करून देत आहेत. आणि आता डिसेंबरचा महिना आहे तर थोडीशी थंडी आहे, तर तेव्हा असं नान खायला खूप छान वाटतं गरम गरम. नाहीतर फंक्शनमध्ये शौर्य रडतोय. तर आता मी सगळं ताट वाढून घेतलेलं आहे आणि इकडे पास्ता काउंटर आहे, पण मग तो नंतर, कारण की आता ताटामध्ये जागाच नाही आहे एवढ्या सगळ्या गोष्टी घेतल्या. छान आहे नान, छान आहे, गरम गरम खायला छान वाटतं, पण बसून खाल्लं तर अजून जास्त चांगलं लागेल. तिथे टेबल आहे, तिथे शांत बसून खाऊ. फायनली एक टेबल शोधलाय, आता बसून खाते. आजच्या ब्लॉग मध्ये मला भरपूर शूट करायचं होतं, पण सियाना शौर्य कंटिन्युअसली रडत होते कारण की त्यांचा जेटलॅग अजूनही चालू आहे, त्यामुळं मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडेल. जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या.